टाकलेला आहे आणि फटकावलेला आहे तो स्क्वेअर पॉईंटच्या दिशेने. एक धाव मिळते पहिल्या चेंडूवरती आणि संघाचं धाव संख्येचं खातं उघडलं जातंय शिरशीचं. स्ट्राईक रेट बदलतोय. विनोद आपल्या पहिल्या चेंडूवरती एकच धाव देतोय, दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. पलीकडल्या बाजूला फलंदाजीसाठी महेश आहे शिरशी संघाकडून. बघूया महेशची फलंदाजी. हा चेंडू पंच या चेंडूसाठी वाईड घोषित करतायत. एक अवांतर अशी धाव मिळते आणि संघाची धावसंख्या होते दोन. विनोदचा पुढला चेंडू महेशसाठी. महेश हा चेंडू खूप सुंदर पद्धतीनं विनोद टाकतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. या चेंडूवरती एकही धाव मिळत नाही. आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ होतोय, त्यामध्ये धावसंख्या शिरशीची होते बिनबाद दोन. पुढील चेंडू विनोद. चित्ररक्षकांमध्ये थोडासा बदल केला जातोय आणि चेंडू टाकण्यासाठी तयार आहे विनोद. बघूया महेश काय करतोय ते. खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी वाकुर्डे बुद्रुकमध्ये क्रिकेटसाठी दोन दोन षटकाचे सामने. विनोदचा पुढला चेंडू आणि पॉईंटच्या दिशेने फटकवला आहे. एक धाव घेतात फलंदाज, स्ट्राईक रेट बदलत आहेत आणि आत्तापर्यंत धावसंख्या होते तीन बिनबाद तीन. पहिल्या षटकामध्ये फार मोठा फटका मारण्यात अपयश येते शिरशीच्या संघाला. बघूया आता पुढल्या चेंडूवरती. विनोदचा चेंडू उंच टोलवला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि एक धाव पळून पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी पंच बाद दिला जातोय आणि एक पहिली विकेट पडते शिरशीची आणि अशा पद्धतीनं वाकुड बुद्रुक संघाला यश मिळतंय. धावसंख्या चार, एक बाद चार अशी शिरशीची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. विनोद तयार आहे. आता नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाजाचं नाव संतोष. शिरशीच्या संघाकडून नवीन फलंदाज संतोष नॉन स्ट्रायकर एंडला. पलीकडं खूप चेंडू वाईड दिला जातोय. या ठिकाणी अवांतर धावांनी वाढतात. धावसंख्या होते पाच. या ठिकाणी पुढील चेंडू विनोदचा. बघूया चेंडू टोलवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेतली जाते आणि दोन धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते सात, एक बाद सात. पहिलं षटक अजून चालू आहे. खूप सुंदर गोलंदाजी विनोदची. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न, मोठा फटका काय मारू दिला जात नाही. आता पुढला चेंडू आणि खूप सुंदर चेंडू. या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा. निर्धाव चेंडू पहिल्या षटकामध्ये बिन बा एक बाद सात अशी शिरशी संघाची धावसंख्या. तर एक षटक संपल्यामुळं निम्मा खेळ शिल्लक. शेवटचं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय. त्याचं नाव आहे सुनील. विनोदनं आपल्या पहिल्या षटकामध्ये सातच धावा दिल्या. आता सुनील किती धावा देतोय ते पाहायचं आहे. काय नाव? सुनील माने ना. हा, या ठिकाणी सुनीलचा चेंडू फटकवला. एकच धाव मिळते. खूप सुंदर पद्धतीनं गोलंदाजीचा प्रयत्न. या ठिकाणी सुनील आर्मी मॅन. गोलंदाजीसाठी एक चेंडू झालेला आहे. दुसरं षटक चालू आहे, अंतिम षटक आहे. पुढील चेंडूसाठी सुनील फौजी तयार आहेत. त्यांचा हा चेंडू सुंदर पद्धतीनं फटकावला आणि एक झेल घेण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांनी आणि झेल सोडलेला आहे. पण या ठिकाणी फलंदाज बाद करण्यासाठी प्रयत्न. दोन्ही पद्धतीनं फलंदाज वाचतायत.
एक झेल घेण्यासाठी क्षेत्रक अयशस्वी ठरतायत आणि त्याचबरोबर धावबाद करण्याचा प्रयत्नही फसतोय. एक धाव मिळते सुनील फौजी यांचा पुढील चेंडू तिसरा चेंडू बघूया फलंदाज काय करतायत ते. खूप सुंदर चेंडू या ठिकाणी फलंदाज बीट होतायत. यष्टीरक्षक आपले काम करतायत आणि धावसंख्या रोखली जाते. सुनील फौजी यांची खूप सुंदर अशी गोलंदाजी वाकुर्डे बुद्रुकसाठी. पुढील चेंडूसाठी तयार आहे सुनील फौजी. गोलंदाजीसाठी रनअप घेतला चेंडू टाकलाय पटकावण्याचा प्रयत्न अयशस्वी मात्र एक धाव मिळते आणि धावसंख्या एक न वाढते. धावसंख्या होते 10. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 1-10 अशी धावसंख्या. सुनील फौजी पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार आहे आणि हा चेंडू फटकावलेला आहे. बघूया किती धावा या चेंडूवरती मिळत आहेत. एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धावही घेतली जाते. दोन धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 न वाढते. धावसंख्या होते 12. आक्रमक असा खेळ पाहायला मिळत नाही शिरशी संघाकडून. त्यामुळं वाकुर्डे बुद्रुक संघाचं विशेष कौतुक आहे. धावसंख्या रोखल्या जात आहेत. आता पुढील चेंडू सुनील फौजी यांचा. या ठिकाणी चेंडू फटकावलाय पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मला वाटतंय चौकारच्या दिशेनं. चौकार पहिला चौकार शिरशीच्या संघाचा आणि धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या होते 16. या ठिकाणी डाव संपल्याचा इशारा होतोय. 2 षटकामध्ये 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या विनोदनी पण दुसऱ्या षटकामध्ये शिरशीच्या खेळाडूंनी थोडासा चांगला खेळ केला आणि 9 धावांची भर घातली आणि एकूण धावसंख्या झाल्या 16. आता जिंकण्यासाठी यजमान वाकुर्डे बुद्रुक संघाला 17 धावांची गरज आहे. शिरशी संघांना सूचना आहे की त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 16 धावा होत आहेत. 17 धावांची गरज आहे वाकुर्डे बुद्रुक संघाला. हॅलो. या टुर्नामेंटमध्ये फक्त मल्टी सुतार यांचं नाव आलं असलं ना तरच तुम्ही खेळा. नाही ना बंद मल्टी सुतार राजेश तुम्ही खेळायला कोणी असेल. चिंचोलेचे मल्टी सगळ्यांनी आले असेल तरी त्यांचं नाव हे करा.
तर मॅच स्टार्ट करा, विनंती असेल तर शिरसी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावांचं टार्गेट या ठिकाणी, 17 धावांचं टार्गेट निर्माण केलंय. 16 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या, 12 बॉल 17 धावा. पहिलाच बॉल गणेश शेटक्यांच्या बॅटमधून चांगला शोक, दमदार शोक, बॉल चालला सीमारेषा पार. या बॉल वरती काय घडलं जातंय, येतोय हा खणखणीत षटकार. तर राजेंद्र सुतार बंटी यांच्याकडून या षटकारासाठी लेजंड खेळाडू यांच्याकडून 50 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. गणेश शेटके यांच्यासाठी 50 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एक दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक फुलटॉस बॉल चुकीला, अजिबात माफी नाही, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडली जाते कॅच आणि धक्का लागला जातो टीम वाकुडे बुद्रुक या टीमला. तर बंटी यांच्याकडून 50 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जात आहे. वाकुडे बुद्रुक या गावातील एक लेजंड खेळाडू त्यांच्या माध्यमातून 50 रुपयाचं कॅश प्राईज मात्र दिलं जात आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो, बॉल सीमारेषा पार षटकार. आता मात्र अवघ्या 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बंटीबाय असनस्त वा, त्याचबरोबर दक्ष स्पोर्ट या रणवीर स्पोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय मारुती चोरगे कराड तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर रणवीर स्पोर्ट उंडाळेचे सर्वे सर्वा मारुती चोरगे त्याचबरोबर नाना सर यांचं देखील शुभागमन झाले. या वेळेस पहा विनोदच्या बाटमधून आणखीन एक दमदार शोक, क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या खाली. सागरने मात्र अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय, फलंदाज होतोय बाद. तर रणवीर स्पोर्टचे सर्वे सर्वा मारुती चोरगे यांचा शुभागमन होतोय, त्याचबरोबर नाना सर हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हे जिंकण्यासाठी या बस पहा फक्त हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. एक धाव आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगाने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. महेश भोसले काहीसे स्वतःवरती नाराज असतील. 2 धावा, आता मात्र 2 रनची गरज आहे जिंकण्यासाठी. नाना सर आणि मारुती चुरगे रणवीर स्पोर्ट उंडाळेच्या सर्वे सर्वा यांचा शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. आज जर पाहिलं तर शेळकेवाड्याने घोगा भासा प्रवास करत आज या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालेत.
या ठिकाणी स्वागत सन्मान केला जाईल रणवीर स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा मारुती दादा चुरगे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. एक ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर रणवीर स्पोर्ट ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटरच्या माध्यमातून अनेक चांगलं क्रिकेटचं साहित्य ज्यांच्या माध्यमातून पुरवलं जातं ते आमच्या मारुती दादा चुरगे यांचं देखील शुभाग म्हणत आहे. तर दोन धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सागर आलाय, सागर गोलंदाजी वरती सजवतोय शेवटचे सहा बॉल आणि दोन धावांची गरज. या बसपा बागफुटला गेले आणि स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आलाय. तर पाच बॉल मध्ये दोन रनची आवश्यकता. यावेळेस पाऊक केलाय चांगला फटका बॉलला पाठवलंय लॉंग लेग सी मारेशा पार. सामना मात्र फिनिश होताना पाहायला मिळतोय. सामना जिंकला टीम वाकुर्डे बुद्रुक या संघानं. हार्दिक अभिनंदन. या टॉस साठी लगेचच टीम माने